काल आपण पाहिलं लिनियर प्रोग्रामिंग वरती काही एग्जांपल्स, आज आता आपल्याला पुन्हा अजून एक एग्जांपल पाहिजे लिनियर प्रोग्रामिंग. फाइंड द ग्राफिकल सोल्यूशन ऑफ द सिस्टम ऑफ इन इक्वेशन 2x + y < 10, 2x - y < 2x > 0, y > 0. म्हणजे ह्या चारही इन इक्वेशनचा कॉमन सोल्यूशन आपल्याला फाइंड करायचं. मग आता बघू आपण, पहिल्यांदा आपण लाईन्स ड्रॉ करू. 2x + y = 10, इथे आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू घेऊन पॉईंट्स फाइंड करायचे आहेत x, y, ज्याच्यातून आपली लाईन पास होईल. मग आता पहिल्यांदा आपण वायला 0 घेऊ, म्हणजे 2x = 10, x = 5, दॅट वी गेट 5, 0. देन वी टेक x = 0, आता x ला 0 घेतल्यानंतर y = 10 येणार, म्हणजे आपला पॉईंट येईल 0, 10. दॅट मीन्स दिस लाईन इज पासिंग थ्रू दॅट 2 पॉईंट्स. देन वी टेक सेकंड लाईन, दॅट इज 2x - y < or = 2, दॅट वी टेक 2. देन अगेन टेक y = 0, वेन वी टेक y = 0, 2x = 2 मीन्स x = 1. नाव टेक x = 0, -y = 2 मीन्स y = -2. देन आवर लाईन इज पासिंग थ्रू 1, 0 अँड 0, -2. आता आपण बघू ह्या लाईनचा रिजन जो आहे तो ओरिजिन साईडचा आहे का नॉन ओरिजिन साईड आहे. फॉर दॅट पुट x = 0 अँड y = 0, दॅट वी गेट 0 is < 10 अँड द गिव्हन इज < 10, देअरफॉर वी राईट ओरिजिन साईड. देन सेकंड इक्वेशन इज 2x - y, दॅट अगेन ॲट 0, 0, अगेन 0 is < 2, देअरफॉर दिस साईड, दिस रिजन इज ऑल्सो ओरिजिन साईड. नाव युझिंग दिस 4 पॉईंट्स वी ड्रॉ 2 लाईन्स अँड देन वी शो रिजन. नाव वी पुट द पॉईंट्स, द फर्स्ट लाईन इज पासिंग थ्रू 0, 10, म्हणजे आपल्याला तो वाय ॲक्सिसवरचा पॉईंट घ्यायचा आहे. सेकंड पॉईंट इज 5, 0, दॅट वन इज 5, 0, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा. आता ह्या दोन पॉईंट्समधून पास होणारी आपली पहिली लाईन, दॅट इज 2x + y < or = 10, आणि त्याचा रिजन आला होता ओरिजिन साईड, म्हणजे हा आतला 0 कडे ओरिजिनकडचा रिजन आपल्याला कन्सिडर करायचा. नाव द सेकंड लाईन इज पासिंग थ्रू 1, 0, म्हणजे ही लाईन 1, 0, म्हणजे हा पॉईंट येईल. आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे 0, -2, 0, -1, -2, -3, -4, हा -2, म्हणजे आपली दुसरी लाईन ह्या दोन पॉईंटमधून पास होईल. दॅट इज 2x - y < or = 2, याचा पण रिजन ओरिजिन साईड आहे, म्हणजे दोघांचाही कॉमन रिजन हा येईल. पण आता बघा, इथे खाली येणार नाही रिजन, बिकॉज हिअर गिव्हन x is > 0, y also > 0, म्हणजे x पण 0 पेक्षा मोठा घ्यायचा आहे, y पण 0 पेक्षा मोठा घ्यायचा आहे, म्हणजे फक्त हा रिजन येणार, दॅट इज ओ, दॅट वी कन्सिडर ओरिजिन. देन a b c, दॅट मीन्स द रिजन इज o a b c o, क्लोज द रिजन. मग आता ह्या रिजनमध्ये जेवढे पण पॉईंट्स असतील तेवढे सगळे पॉईंट्स ह्या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, म्हणून आपण त्याला फिजिबल सोल्युशन असं पण म्हणतो. नाव सेकंड एक्झाम्पल इज फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ द सिस्टम ऑफ इक्वेशन्स 3x + 4y > 12, 2x + 5y > 10, x > 0, y > 0. मग आता इथे आपल्याला लाईन्स ड्रॉ करायचे, 3x + 4y = 12, x, y. वी टेक फर्स्ट ऑफ ऑल y = 0, देन द व्हॅल्यू ऑफ x इज 3x = 12, x = 4. देन वी टेक x = 0, मीन्स 4y = 12, y = 3. दॅट मीन्स अवर पॉईंट्स आर 4, 0 अँड 0, 3, फ्रॉम विच दिस लाईन इज पासेस. नाव वी टेक सेकंड लाईन, 2x + 5y = 10. देन वेन वी टेक y = 0, 2x = 10, x = 5. देन वी टेक x = 0, 5y = 10, y = 2. देअरफोर द पॉईंट्स आर 5, 0 अँड 0, 2. देन दिस लाईन पासिंग थ्रू 5, 0 अँड 0, 2. नाव वी सी दस रिजन इज ऑफ ओरिजिन साईड ऑर नॉन ओरिजिन साईड. फॉर दॅट वी पुट x = 0 अँड y = 0, दॅट वी गेट 0 इज लेस दॅन 12, बट हिअर इज गिव्हन ग्रेटर दॅन, मीन्स वी राईट
non origin side. Now second line is 2x plus 5y equal to at 0 comma 0, x 0 y 0 means 0 and is also less than 10, but in the given question there is a given greater than, therefore that is also non origin side. Now we plot these four points and after joining two lines we get a common region that is known as the feasible solution. Now we plot the point. The first point is 4 comma 0, that is here on x axis. Then second point is 0 comma 3 on y axis. The line passing through that two points is our first line and the region is non origin side, manje origin cha bajula ne ghyaycha, origin cha opposite side a, manje ha varcha region inar purna. Then we put another point, that is 0 comma 2 is on y axis and the second point is 5 comma 0 on x axis. Again we join that two points, we get second line and the region is again non origin side, manje doni hi line cha varcha region aplyala ghyaycha, this one. बघा आता इथे आपण ह्या लाईनच्या वरचा रीजन म्हणजे हा घेतला नाही, हा का नाही घेतला, कारण हा जर घेतला तर ह्या लाईनच्या खालचा येईल, म्हणून आपण हा रीजन घेतला नाही, तो कॉमन येणार नाही. त्याच्यानंतर हा रीजन पण आपण घेतला नाही, जरी या लाईनच्या वर असेल तरी आपल्या सेकंड लाईनच्या खाली येतो, म्हणून आपल्याला दोघांचा कॉमन रीजन दाखवायचा आहे, दॅट इज द फिजिबल सोल्युशन. त्याच्यानंतर एक्स ग्रेटर दॅन झिरो म्हणजे एक्सच्या वरचा रीजन येणार एक्स ॲक्सिसच्या, वाय ग्रेटर दॅन झिरो दॅट इज द राईट साईड रीजन, म्हणजे हा पूर्ण रीजन आपल्याला फिजिबल सोल्युशन आहे असं म्हणतात. नाऊ इज द थर्ड एक्झाम्पल. आता हा क्वेश्चन कसा आहे पहा, वर्ड प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये आपल्याला इन इक्वेशन्स दिलेले नाही आहेत, दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आधी इन इक्वेशन्स तयार करायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं फिजिबल सोल्युशन फाईंड करायचं ग्राफिकली. वर इज क्वेश्चन. अ मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस टू ॲटम्स ए अँड बी, बोथ आर प्रोसीड ऑन टू मशीन्स फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे एका कंपनीमध्ये दोन मशीन्स आहेत फर्स्ट आणि सेकंड आणि त्या दोन्ही याच्यावर दोन ॲटम्स तयार केल्या जातात, सपोज ए अँड बी. ए नीड्स टू अवर्स ऑन मशीन फर्स्ट अँड टू अवर्स मशीन सेकंड, म्हणजे ए तयार करायला फर्स्ट मशीन दोन तास यूज करावी लागेल आणि सेकंड मशीन दोन तास यूज करावी लागेल. बी नीड्स थ्री अवर्स ऑन मशीन फर्स्ट अँड वन आवर ऑन मशीन सेकंड. तसंच बी प्रोडक्ट तयार करण्यासाठी तीन अवर्स मशीन फर्स्ट वर अँड वन आवर मशीन सेकंड वर. इफ मशीन फर्स्ट कॅन रन मॅक्झिमम 12 आवर्स, जर एक ए मशीन फर्स्ट 12 आवर आपण यूज करू शकतो, म्हणजे एका दिवसात फक्त 12 तास ती आपल्याला यूज करता येईल, त्याच्यावरती चालणार नाही. अँड सेकंड फॉर 8 आवर्स, आणि सेकंड फक्त 8 तास आपल्याला वापरता येईल पर डे. कन्स्ट्रक्ट अ प्रॉब्लेम इन द फॉर्म ऑफ इन इक्वेशन. इन इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रॉब्लेम तयार करायचा आणि नंतर फिजिबल सोल्युशन ग्राफिकली फाईंड करायचं. मग तर त्याच्यासाठी आपण त्याला टॅब्युलर फॉर्म घेऊ. टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण असं कन्सिडर करू, लेट एक्स युनिट प्रोडक्ट ए अँड वाय युनिट प्रोडक्ट बी. देन फर्स्ट वी राईट टॅब्युलर फॉर्म, दॅट इज मशीन ए मशीन फर्स्ट and second, then product A product B. product A ला आपण x consider केलाय, product B ला y. मग आता बघू आपण A product first machine साठी आपल्याला तो 2 तास लागणार आणि second machine वर पण आपण 2 तास use करणार. B product तयार करण्यासाठी first machine आपल्याला लागणार 3 तास आणि second machine लागणार फक्त 1 तास. पण आता ही फर्स्ट मशीन जी आहे ती आपण 12 तास यूज करू शकतो, 12 किंवा 12 पेक्षा कमी, म्हणजे हे आपल्याला लिहिता येईल लेस दॅन ऑर इक्वल टू 12, 12 किंवा 12 पेक्षा कमी, मॅक्सिमम 12 आवर्स असं यूज करता येतं. देन सेकंड मशीन इज यूज फॉर 8 आवर्स. 8 आवर्स मीन्स 8 तास पूर्ण किंवा त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा जास्त यूज नाही होणार, दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. म्हणजे आता ह्या पूर्ण टॅब्युलर फॉर्मवरून आपल्याला इन इक्वेशन्स कसे मिळतील. पहिलं येणार 2x प्लस 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 12 अँड सेकंड इक्वेशन इज 2x प्लस y लेस दॅन ऑर इक्वल टू 8.
आणि वाय कसे आहेत प्रॉडक्ट आहेत मग प्रॉडक्ट निगेटिव्ह कधीच असणार नाही देअरफोर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो वाय ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो आता आपण मागचे जर दोन क्वेश्चन जसे सॉल्व केले तसेच हे दोन क्वेश्चन्स आपल्याला आधी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घ्यायचे ग्राफवर पुट करायचे आणि मग ग्राफिकली त्याला फिजिबल सोल्युशन कॉमन रिजनमध्ये शो करायचं.